गुड मॉर्निंग गाईज, कैसे हो? बढ़िया, ठीक आहे. आज सकाळचे जो 6:15 वाजून गेलेले आहेत, त्यांना आत्ता निघायचं आहे आता शोडला. शोडला चालले होता आणि सकाळ सगळ्या रायडिंग गिअर्स आता सगळे घातले नव्हतं ना, तर मग नाही घेतले त्यातलं लस घातलेले आणि आत्ता निघायचं आहे पुढे वगैरे. आता का थंडी आहे जरा, नाही उठू वाजला पण चला आता सकाळ सकाळ देवाचं नाव घेऊन बघता मोठी काय सर थोडंसं नेमकं सर्व आता चला निघूया. आता थोडंसं कॅमेऱ्याची सेटिंग चेंज केली, थोडंसं कसं दिसतंय कॅमेरा नाही, रात्री जरा थोडंसं लो दिसायचं लाईट नाही आत्ता दिसतंय. ओके चल गुड मॉर्निंग. आजचा फीलच आज कितक सुंदर अशा प्रकारचं वाटतोय ना, म्हणजे सकाळ आज मी पुन्हा एकदा राईडवर आणि राईड पण म्हणता येतो मी शूटला चाललो आणि डिस्टन्स कमीत कमी माझा आत्ता जाण्याचा आहे 10 किलोमीटर. त्यामध्ये आता मी ऑफ रोडिंग वगैरे सगळं आहे पण नाही सांगा आता, मग लगेज आहे, कॅमेऱ्याची बॅग आहे, प्लस पॉईंट असं आहे की माझ्या संघात परत लाईट्स आहेत, त्यामुळे मी जास्त काही जे रिस्क घेऊ नाही घेऊ शकत. पण चला तर पलीकडून दुसऱ्या रोडने आता आपण ज्या रूटने जातो त्या रूटने जायला काय अडचण नाही, पण थोडंसं लांब पडेल. पण हा याच रूटने आपण आता इंद्रपूर राज्याच्या रूटने घेऊ, पण त्या रूटला निम्मा रस्ता झालेला निम्मा रस्ता नाही झालेला. त्यामध्ये कड्डे कुड्डे ऑफ रोडिंग भरपूर आहे, सगळ्या गाडीवरच पाय पडू काय. बाकी जबरदस्त फील आहे, आत्ता पायाला मात्र थंडी वाजायला लागली गार. जबरदस्त वाटते. चले चलो रे चलो भाई साहब, बैग अच्छी तरह से गिर गए ना तो बहुत बड़ा पल्ला हो जाएगा. इसी रास्ते से जाएंगे सक्कल सक्कल.
Da mein Laufen. Ha. Okay. Chale. Hat pull ne bane. Hit ne zawal ne te pe hit ne zawal te pekshe. Ha. Chala. Shoot hi sagle zalele na aaj divas bharat kay vlog karta ala nahi na te hi pun chala ni goya dukana var ata dukana var ne dada re ghar jao ka. Jarai wara ni na purta baada rasto. Ni lagna madhe nahi rasto gan video nahi karu shaklo. Anaka ki asso speed madhe kaam na hota pan tari 50 interest na hota. Kaam karne madhe. Lady chalo chale jaise chalta hai chalne de. Kaka ji asso madhe na are bhai. मैं नंबर मध्ये गर्दी राहतीच आहे आज जास्त गर्दी राहते गावाकडे येणारे लोक कारण का आपल्या साईडला इकडं लगेज आहे त्यामुळे जास्त रिस्क नाही घेऊ शकत मी भाऊ असं का करताय राव तिथून नागर करतो हो मावशी मध्ये येऊ नका काय गाड्यांची गर्दी जबरदस्त निसत एक साइड से चलाओ बाबा कारण अडचण येऊ शकते चालवायला याला रिस्क नाही ले सकते क्योंकि हमारे पास साइड भी है धीरे धीरे चलेंगे दौरे दाजी का बंद करूंगे ले लेते हम लोग तो नाटा मैं कभी कर सकू अन्य को जाना अरे करता घर कड़च जरा लवकर जाईल आज कुठली गाडी नवीन ग्लॅमला शोरू टोयटाची टोयटाची नवीन कारमध्ये गाडी आलेली खूप दिवसात गाडी नंबर नाही पहिल्यांदाच दिसली गाडी म्हणून बोललो बाकी ठीक आहे ऐसा ही हम चलते चलते मिलेंगे हंसते हंसते खुशियाँ बाँटते बाँटते आपको अच्छा लगता है तो लाइक करो कमेंट करो यार क्योंकि आपके जो म्हणते ना त्याला तुमचं एकदम अप्रसन्न असेल तरच मी जरा थोडंसं इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ पण बाकी ठीक आहे ना पण थोडीशी अडचण आहे त्यामुळे मी पण जास्त काय आता ही जो नियोजन आहे ना इथं फिरायचं पण बाकी तरच थोडीशी दिक्कत आती है भाऊ तो ऐसा चिंता है जो उसे चलने देंगे बाकी ठीक है चलो चला पत्ता गाइस कुछ नहीं आता घर आते ही पापा है मेरा मोबाइल तो तरकाई आता था मराठी से बोलो काय नहीं थे सर के मोबाईल स्विच ऑफ असतात त्यामुळे दिवसभरात सकाळी 10:30 मोबाईल स्विच ऑफ असतात साडे अकराला मोबाईल स्विच ऑफ असतात आणि 11:30 वाजल्यापासून स्विच ऑफ आहे मोबाईल आणि ता घरी आलं की पप्पानी सांगितलं म्हणजे फोन करत होते की बहिणीला आणायला जायचं म्हणून पण आपलं मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे फोन कसा लागायचा मला एक टेन्शन आलं मोबाईल तर चेंज करावा लागेल नाही तर पॉवर बँक घ्यावं लागेल पण एक त्यातमध्ये एकच वाटते की मोबाईल चेंज केल्याला परवडेल पॉवर बँकचा बॅकअप असा इतका किती भेटायचा त्याला सारखा पॉवर बँकच त्याला घेऊन करावं लागेल बसत लावा
त्याला चार पाच तास बॅकअप भेटतोय, पाच तासाच्या वर मोबाईलला बॅकअप भेटणार नाही. अवघड झालंय त्याचं. सकाळचा एकच हेडू टाकत होतो, तो पण हेडू पण पडला नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता एरियामध्ये चाललो होतो तो पडला नाही हेडू. आणि आता जिथे शूट करायचं होतं तिथे पण शूट करता आलं नाही. आता काय झालं, मोबाईलवर हेडू टाकावं लागते ना दुकानात गेलं तेव्हा दुकानातून तेव्हा दुकानात जायला म्हणजे काय प्रॉब्लेम नसतो दुकान दररोजचा डेली टाकताना. पण आता बाहेर असं कुठल्या शूटला गेलं मोबाईलमध्ये हेडू असलं मोबाईलमध्ये टाकतात ते बॅटरी बॅकअपचा प्रॉब्लेम येतो भरपूर. आणि आता चप्पल दिला तर चाललो ना ते चिलट इतकी त्रास देते ती उद्या काळच्या लयच त्रास दरात देते ती. हेल्मेट घातलं, हेल्मेटमध्ये घुसते ती, हेल्मेटमधून परत आतमध्ये घुसते. आणि जिथे हेल्मेटची काच आहे त्या काचला तर पूर्ण कतल्यामच झालंय. नाही आद ह्याला जायचं आता काय चांदजला. हा मामांचा व्हिडिओ करायचा होता थोडाफार त्याच्यावर चिलट गेलं आत मी कामात आहे जाऊन काय काय अशी चिंता असते ती चालत. रायडिंग ग्लोव्स बी घेतले नाही आत्ता, थंडी तर जोरात वाजेल. बुलेट काय गेली, बुलेट होय कुठे गेला बाय. बर बर मग काय काय म्हणता हे लय भंगार झाला रस्ता दमाने जाय. हा चला अभी देखो इस लाइट का मजा, कितनी अच्छी तरह से दिखते हैं ये मुझे मालूम नहीं, लेकिन अभी थोड़ा अंदर होने के बाद हमको आपको पता मिलेगा, पता चलेगा. तो चलो ओ भाई उसका वस्तु ले क्या जाने हितो जाम हो गया इस साइड से है क्या कुछ नहीं. जो गाड़ी नहीं होती क्या प्रॉब्लम है ट्रॅक्टरचे पिन बसवत होते. चला चढावरून ट्रॅक्टर चढत नाही म्हणून ती त्यामुळे एक केला बरं दोडून होऊन पिना तर बसवत होती त्यामुळे म्हणून ट्रॅक्टरला हे करून ट्रॅक्टराच्या जॅमिंग झालेलं आहे. बाकी ठीक आहे आता सध्या चलते है और ऐसे ही ऐसे रास्ते पे कभी कभार मिलते रहेंगे आपको. मित्रांनो पुढे बघा लाईट कसे दिसते का, म्हणजे बॅक लाईट गाड्यांच्या जबरदस्त लाईट दिसते प्रमाणाशी दिवस लांब दिसत नव्हतं घरा कमी झालं ना अशी गर्दी इतकी जबरदस्त होते ना लाईट सिटक्या भारी गाड्या नव्हते लाईट असं थोडं थोडं असं सिटी सारखं रोड घालता राहू त्यावेळेस मी जरा थोडं चांगली जवळ पाहिजे होतो मी थोडं लांब होतो त्यामुळे आता बघा पुढे दिसतील एकच नंबर वाटतोय. धीरे धीरे जाएंगे कैसे जाएंगे ऑपोजिट नाही जायचं म्हणजे टेन्शन येत राहू
देखो लाइट, देखो गाइस कैसी लग रही है यार, जबरदस्त लग रही है। लेकिन वो जो ओरिजिनल येलो लाइट है ना, वो भी दुनिया अच्छी लगती है, क्योंकि उसका लाइट का वो भी पावर बहुत अच्छी है, वो की भी और ये भी अच्छी लग रही है। ये वीडियो में देखना पड़ेगा मुझे, और आज के बाद मैंने कल ऐसे टाइम चेंज किए थे, कल का वीडियो अभी तक अपलोड नहीं हुआ क्योंकि मोबाइल का प्रॉब्लम। मैं बाद में बोलता आपको मोबाइल का प्रॉब्लम है मेरा, अभी शोर नहीं करता तो मोबाइल से मैं अपलोड करता हूँ यूट्यूब का वीडियो, तो मोबाइल का चार्जिंग का प्रॉब्लम होता है। अब और अभी अब मैं चाहता नजर झालो है बाहर की, ठीक है चलते मराठी पण चालते हिंदी पण चालते ना, चालू दे मग काय कसं होत आहे तसं झालं आता। आता चांदोजला आलेले लाईटचा फील मात्र इतका जबरदस्त होतो ना, ही पण व्हिडिओमध्ये आता बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये कसं वाटतंय ते आणणारा हा व्हिडिओ। उद्या पण कमेंट करून सांगा तुम्ही मला कसा वाटतोय ते हा मोटर ब्लॉगिंग, कारण आता येताना पण बरोबर मस्त झाली, रस्ता पूर्ण प्लेन होता, खड्डे खड्डे ते बुजवलेले खडे टाकलेले इथे जाऊन मी उभ्या राहून गाडी आणली स्पीडमध्ये। शाबास, त्यामुळं जबरदस्त ऑपरेटिंग सेटअप आपण आता तयार होत आहे ऑपरेटिंग करायला, पण जातोच कधी ऑपरेटिंग करायला काय माहिती, लडाख, आय लव्ह लडाख। आता पोहोचतोय थोड्या वेळात दोन्ही जेव्हा तोपर्यंत भेटूयानंतर आपण हा ब्लॉग पण खूपच मोठा होईल, परत काटछाट काटछाट करताना पण नेट त्रास होतो यूट्यूबवरचं, परत एडिटिंग करताना पण होतोय, बघू काय होतंय ते। You already know. We roll.